गांजा विक्री प्रकरणी तिघे अटकेत. पुणे बिबेवाडी चैत्रबन सोसायटी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. आयुष अनंत शिंदे वय 20 शनी मंदिरामागे बिबेवाडी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 530 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई नगर रस्त्यावर करण्यात आली. या परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या आकाश राजू घोरपडे वय 23 रा दत्त मंदिराजवळ खुळेवाडी विमाननगर याच्यासह त्याचा साथीदार धनंजय दशरथ पवार यालाही अटक करण्यात आली. घोरपडेकडून 705 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली. स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी. ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे. एक वेळा अवश्य भेट द्या. स्वाभिमानी रयत ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी.